सगळ्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्री का केलं असावं असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न फडणवीस या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, चंद्रकांत दादा पाटील देऊ शकतो. मी असं पाहिलं, मी असं ऐकलं की श्री शिंदे असं म्हणतात की फडणवीस यांचं मन फार मोठं आहे आणि त्यांनी मोठ्या मनानं हे मुख्यमंत्रीपद मला बहाल केलं. तसं असेल तर आनंद आहे. हे मोठं मन फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी दाखवलं असतं तर सुरुवातीला तेच मुख्यमंत्री झाले असते. त्याच्यामुळे मोठ्या मनाची व्याख्या ही जरा वेगळी दिसते. देवेंद्र फडणवीस यांचं डिग्रेडेशन केंद्रीय चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. उद्धव ठाकरे सगळ्यांचेच नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, देशातल्या तमाम हिंदूंचे नेते आहेत. नक्कीच मी आज मला सगळं माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशालाही माहिती आहे की राजकीय दबावाखाली प्रमुख राजकीय कार्यकर्ताना जे विरोधामध्ये आहे जे विरोधी आवाज उठवतात सत्य बोलतात त्यांच्या मागे हे सगळं लावलं जातं, तरीही केंद्रीय तपास यंत्रणाने मला एक समन्स पाठवलेलं आहे. मी त्यांना दोष देत नाही. त्याच्यामुळे एक या देशाचा नागरिक म्हणून, कायद्याचं पालन करणारा नागरिक म्हणून, खासदार म्हणून मी आज 12 वाजता ईडी समक्ष हजर राहील आणि जे त्यांना माझ्याकडून माहिती हवी आहे त्याबाबत मी पूर्ण सहकार्य करेन इतकंच मी सांगू शकतो. अर्थात पाऊस आहे, बाहेर राजकीय वातावरण वेगळ्या प्रकारचं आहे, शिवसेनेवर प्रेम करणारे असंख्य आमचे कार्यकर्ते त्यानिमित्ताने तिकडे जमतात हे आतापर्यंत पाहिलं. आपण विमानतळावर मागच्या वेळेला पाहिलं असेल किती त्रास होतो लोकांना. म्हणून मी विनंती केली सगळ्यांना की आपण येऊ नका, मी समर्थ आहे, मी एकटा जाईन आणि एकटा येईन. जरी आमचे राजकीय मतभेद असले, जरी आमची राजकीय लढाई ही त्या स्तरावर सुरू असली, तो महाराष्ट्र हे आमचं राज्य आहे. या राज्याला जर नवीन सरकार मिळालं असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. त्याच्यामध्ये आम्ही राजकारण आणणार नाही. जसं उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यावर पहिल्या दिवसापासून ह्यांना आम्ही काम करू देणार नाही, यांना अनुभव नाही, यांना कळत नाही, म्हणून ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून अडथळे निर्माण करण्यात आले असे कोणतेही अडथळे आम्ही निर्माण करणार नाही. आमच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचं कल्याण, जनतेची कामं व्हावी याला प्राधान्य आहे. आणि नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी महाराष्ट्राला पुढे न्यावं. या शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नसतं, कारण शेवटी हा विषय राज्याचा, राजकारण राजकारणाच्या बाजूला आहे आणि महाराष्ट्र जो आहे तो एक सर्वोच्च आमच्यासाठी. त्यांना अनुभव आहे, त्यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून सुरू झालेला आहे आणि त्यांच्याबरोबर आता देवेंद्र फडणवीस हे त्यांचे राईट हँड मॅन आहे. त्याच्यामुळे दोघांनी मिळून ज्या महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावावे. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, महागाई असे अनेक प्रश्न ते त्यांनी मार्गी लावायला हवे. आणि हे करत असताना प्रशासन, पोलीस दल हे निपक्षपातीपणे काम करेल याची काळजी घ्या. तुम्ही फडणवीस एकनाथ शिंदेचं राईट हँड मॅन असं म्हणताय का? टोला म्हणावा त्यांना? टोला नाही, कारण दोघांना मिळून राज्य पुढे न्यायचं आहे. ते उपमुख्यमंत्री आहेत, फडणवीस यांना राज्य चालवण्यात जास्त अनुभव आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी पक्षाचा आदेश पाळून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळे दोन्ही एकमेकांचे राईट हँड आहेत. दोघांना मिळून राज्य पुढे न्यावं. काल काही पत्रकार परिषद किंवा शपथविधी झाला तितकेसे खुश नाही आहेत देवेंद्र फडणवीस असं पवारही आता जोपर्यंत मी फडणवीस यांच्याशी बोलत नाही स्वतः तोपर्यंत मला समजणार नाही ते किती खुश आहेत किंवा किती नाखुश आहेत. त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा आमच्याप्रमाणे आदेश पाळण्याची परंपरा आहे, त्याच्यामुळे खुशी किंवा नाखुशीचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे त्यांना जो वरून आदेश आला तो जरी त्यांना आवडला नसतो तरी त्यांनी त्याचं पालन केलं. आणि सच्चा राजकीय कार्यकर्ता जो असतो तो आपला पक्षादेश पाळतो, आम्ही पाळतो, त्यांनी पाळलं. रावसाहेब,
मास्टर स्ट्रोक केंद्रीय नेतृत्वानं भाजपच्या मारल्या असं म्हटलं जात आहे. एका सामान्य शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केलं, जे तुम्ही वारंवार म्हणत होता की बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणं. अच्छा, मग नारायण राणेंना का नाही? बरोबर, नारायण राणे त्यांच्या पक्षात गेले होते, तेही शिवसैनिकच होते, त्यांना केलं असतं त्यावेळेला तर आम्ही बोललो असतो की सामान्य शिवसैनिकाला किंवा शिवसैनिकाला केलं. राजकारण हे सोयीनुसार आणि संधी पाहून केलं. त्यांच्या पक्षामध्ये आधी शिवसैनिक गेले भारतीय जनता पक्षामध्ये, पण त्या कोणत्या शिवसैनिकाला त्यांनी केलं नाही. शिवसेना फोडण्यासाठी पूर्ण जे काय प्लान होतं ते पूर्ण झाल्यावर त्यांनी शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं आहे. पण मी असं मानतो की आता ते तो विषय संपलेला आहे. श्री एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री. मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी आता म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे शिवराय तिकडे मावळ. हे जसं होतं तसं ठाकरे तिकडे शिवसेना. तुमचे उद्धव ठाकरे यांच्याशी काही मतभेद असू शकतात म्हणून तुम्ही बाहेर गेले आहात. आता तुम्ही सुखानं नांदा तुमच्या नव्या घरामध्ये, नव्या संसारामध्ये. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो.